पिंपळोली आणि वाकस या दोन ग्रामपंचायतीच्या गावांना जोडण्यात आलेल्या चिल्लार नदीवरील पुलाचा संबंधित रस्ता खचल्यानं मान्सूनच्या काळात हा रस्ता वाहून जाऊन मोठी दुर्घटना होऊ नये या भीतीनं येथील ग्रामस्थांनी आवाज उठवलाय. पिंपळोली आणि कोळेवली गावच्या मध्यभागी असलेली चिल्लार नदी मान्सून काळात पूर्ण क्षमतेनं भरून वाहत असते. बहुतेक वेळा नदीकाठची गावं पाण्याखाली गेली असल्याचं देखील चित्र समोर आलंय. तर 2007 मध्ये मान्सून दरम्यान मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आलं होतं. या दोन गावांमध्ये जाण्यासाठी पूल नसल्यानं त्या काळी होडीचा वापर होत होता. त्यामुळे येथे नदीच्या प्रवाहात होडी पलटी होऊन 9 जणांना जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेनं रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असताना तत्कालीन पालकमंत्री सुनीलजी तटकरे यांनी गावाची पाहणी करून महाराष्ट्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दोन ग्रामपंचायत पुलानं जोडून दिली. परंतु हा पूल तयार करण्यात आल्यानंतर या पुलाला संबंधित जोडण्यात आलेला रस्ता आता खचला आहे. पूल बांधून 13 वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेलाय. अद्याप येथे अधिकारी वर्ग फिरकला नसून साधी पाहणी सुद्धा करण्याची तसदी कुठल्या अधिकारी वर्गानं घेतलं नसल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केलाय. याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केला, परंतु कुठलंच प्रशासन याची दखल घेत नाहीये. त्यामुळे महाड येथील सावित्री नदीवरील पूल एका रात्रीतून वाहून गेल्याची मोठी दुर्घटना समोर आली होती, त्याचप्रमाणे या घटनेची पुनरावृत्ती येथे होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी आता आवाज उठवलाय. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो ठिकाण आहे पिंपळोली आणि कोलिवली गावाच्या मध्ये असलेल्या चिल्लार नदी लगत दोन्ही गावांना जोडणारा पूल. ह्या पुलाची बांधणी 2008 साली झाली. त्याला कारणही तसे एक धक्कादायक दुर्घटना होती, तो एक अपघात होता. 2007 साली ह्या चिल्लार नदीतून होडी दुर्घटना झाली, त्याच्यात 9 जणांचा निष्पाप बळी गेला. त्या दुर्घटनेच्या काही कालावधीनंतर तत्कालीन पालकमंत्री श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून या पुलाची बांधणी केली. ह्या पुल 2008-09 दरम्यान हा पूल तयार झाला आणि त्यानंतर जो शासनांची काहीतरी नियमावली असते, एखादी शासकीय वास्तू बांधली तर ती कुठल्या तरी वर्गाला हे केली जाते का, त्याची देखरेख त्या वर्गाने पाहावा, तसा PW असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याकडे केली जाते. तर जवळपास 2008-2021 ह्या कालावधीमध्ये एकदाही या पुलाची कडे कुठलाही शासकीय अधिकारी ढुकूनसुद्धा पाहिलं नाही, त्याने कधीच हे केलं नाही. मी सतत पत्रव्यवहार करूनसुद्धा आत्ताच्या 10-12 दिवसापूर्वी पण मी जिल्हाधिकाऱ्यांना ईमेल केला, तहसीलदारला ईमेल केला, आमदारांना स्वतः जाऊन पत्रक दिलं. सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत इथे जाऊन पत्रव्यवहार केला आणि तातडीने या पुलाची जी दुर्दशा झाली आहे, या पुलाच्या दोन्ही टोकाची जी दुर्दशा झाली आहे त्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. कारण 2007ची पुनरावृत्ती तर होऊ नये, एखादा अपघात घडू नये म्हणून शासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावा, हीच मी ह्या माझ्या याच्या मार्फत मी विनंती करतो. एकूणच कोरोनानं सर्वसामान्य जनतेच्या गळ्याला फास आवळलं असताना मान्सूनपूर्व कामाची पाहणी करणं अत्यावश्यक असून सुद्धा निष्काळजीपणानं वागत असलेल्या अधिकारी वर्ग आणखी जीव जाण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.